नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या गीत गंधाली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेल्या या कार्यक्रमात संभाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, संघटक डॉक्टर अनिल पाटील, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, KBP विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी पाटील आणि वाद्यवृंदाने कर्मवीर अण्णांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना तसेच सामाजिक योगदान संगीताद्वारे मांडले. संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कर्मवीर अण्णांच्या जीवनपटावरील कार्यक्रम जास्तीत जास्त आयोजित केले जातील असे या कार्यक्रमाची सांगता करताना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. माझगाव ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले. आमदार महेश बालदी यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे माझगावचे शिका पक्षाचे माजी उपसरपंच अरुण जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोपाडा येथील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजपचे खालापूर तालुका उपाध्यक्ष किशोर देवघरे, आकाश जुईकर, संदीप म्हात्रे उपस्थित होते. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यामध्ये 4 बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी 2 बोटी पुढील महिन्यात मुंबईत दाखल होऊ शकतात. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज 10 होतील. ई वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान सुरू असून त्यामुळे बेलापूरला 1 तासात तर एलिफंटला अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे. या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे. सलग सुट्ट्यांची संधी साधत लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शनिवार रविवारला लागून सोमवारी गुरुनानक जयंती आल्याने सलग 3 दिवस सुट्टी मिळाली. दिवाळीमध्ये गावी गेल्याने अनेकांना फिरायला जायची संधी मिळाली नाही, त्यामुळे आता लोकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी रायगडच्या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग आणि मुरुडकडे पर्यटकांची पावले वळली आहेत. सागरी सफरीचा आनंद घेत इथे आलेले पर्यटक मनसोक्त होऊन इथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. समुद्र स्नानाबरोबरच विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. ताज्या मासळीवर ताव मारत आहेत. उंट सवारी, घोडागाडी यामुळे बच्चे कंपनीही खुश दिसून आली आहे. RTO कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून 2500 लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहात पकडण्यात आले आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण कदम असे या एजंटचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 21 नोव्हेंबरला वाहन परवाना काढण्यासाठी एजंट अतिरिक्त पैसे मागत असल्याची तक्रार आली होती. लर्निंग लायसन्ससाठी 200 तर पक्के लायसन्ससाठी 900 असे एकूण 1100 रुपये असताना खासगी एजंटने तक्रारदाराकडून 2500 मागणी केली होती. 2500 1500 रुपये पहिला हप्ता म्हणून देण्यात येणार होता. तक्रारीप्रमाणे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भूषण कदमला रंगेहात पकडले. रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकातून 20 नोव्हेंबरला 17 वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात वडिलांनी दिली आहे. हा मुलगा मूळचा मुरुड तालुक्यातील निडी येथील आहे.
रोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी 7:15 रोहा एसटी स्टँडवरून मोहन मारुती बापलेकर यांचा मुलगा प्रथमेश मोहन बापलेकर हा अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळून नेले. यासंबंधी रोहा पोलीस ठाण्यात वडिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस एन बैसाने अधिक तपास करत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात आणखी 8 दिवस 20% पाणी कपात सुरू राहणार असल्याने सिडको महामंडळाने या दरम्यान रहिवाशांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी 100 रुपये दराने 1 टँकर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. करंजाडे वसाहतीमध्ये पाणी कपात सुरू करण्याच्या आधीपासून अनेक दिवस टंचाईचा सामना रहिवाशी करत आहेत. नागरिकांमध्ये सिडको मंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठ्याच्या कारभाराविरोधात असंतोष आहे. त्यामुळे सिडको मंडळाने पाणी पुरवठा टँकरने करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 27 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक झळ सिडको वसाहतीमधील नागरिकांना बसणार आहे. कळंबोली वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लागला असून वर्षभरात 1 चोरीचे वाहने शोधून काढण्यात आली आहेत. कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बांदकर आणि पोलीस हवालदार शिंदे हे स्टील मार्केटमधील रोडच्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करून गस्त घालत असताना KWC जवळ एक दुचाकी वाहन बेवारस स्थितीत लावल्याचे दिसून आले. सदर वाहनाच्या मालकीची आजूबाजूस पाहणी केली असता कोणीही दिसून आले नाही. त्यानुसार या दुचाकीच्या क्रमांकावर मूळ मालकास संपर्क केला असता त्यांनी ते वाहन चोरीला गेले असून कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाले असल्याचे सांगितले. त्यानुसार मूळ मालकाची ओळख पटवून त्याला ती ताब्यात देण्यात आली. नवी मुंबईमधील सारसोळे गावातील मच्छी मार्केट हे पूर्ण मोडकळीस अवस्थेत असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीमधून 77 लाख रुपयांच्या निधीतून सर्व सुविधायुक्त अशी मच्छी मार्केटची वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेविका शशिकला पाटील, शुभांगी पाटील, माजी परिवहन सदस्य काशीनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सारसोळे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आमदार मंदा म्हात्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोठा खांदा गावालगत असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेलजवळील मोठा खांदा ट्राय सिटी सोसायटी आणि सद्गुरू युनिव्हर्सल सोसायटीच्या मध्ये असलेल्या मोकळ्या मैदानात शनिवारी रात्री अनधिकृतपणे उभारलेल्या भंगार गोदाऊनला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. सेक्टर 17 मधील 2 इमारतींच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात बेकायदेशीररित्या अनधिकृत भंगार गोदाऊन उभारण्यात आले होते. या गोदामात असलेले ड्रम, लोखंडी, लाकडी आणि प्लास्टिकच्या सामानामुळे आग चांगलीच भडकली असून आगीच्या झळा आजूबाजूच्या सोसायट्यांना बसून तेथील गार्डनचे सुद्धा मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल कळंबोली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना होत त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात रविवारी सकाळी 9:40 आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी अनेक इमारती हल्ल्याचे सांगितले जात आहे. तसेच घरातील सामान देखील काही अंश हलताना दिसून आल्याच्या नागरिकांचे मत आहे. हे हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी कंप झाल्याचे जाणवले. त्यामुळे पनवेल तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेला पनवेल तहसीलदार विजय पाटील आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. मात्र हा भूकंप नसावा असे त्यांचे मत असून वेधशाळेला याबाबत कळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी अशा प्रकारचा कंप जाणवल्याचे मत प्रदर्शित केले आहे. मुरुड तालुक्यातील काशीत समुद्रकिनारी पुणे येथून आलेल्या पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सलग 2 आठवड्यांमध्ये पुणे भागातील पर्यटकाचा येथे बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. पुणे येथून 16 जणांचा ग्रुप काशीत समुद्रकिनारी फिरण्यासाठी शनिवारी आला होता. काशीत येथे वस्ती केल्यानंतर ते समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेले.
फिरता फिरता यातील काही जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यापैकी पुणे येथील चिंचवड स्टेशनजवळ असणाऱ्या रौनक रेसिडेन्सीमधील मुदस्सर इम्तियाज शेख याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या या अकस्मित मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.